दोतोर तीर्थाचो प्राइम आयुर्वेद ह्या कार्यावळीन सगळ्यांक येवकार। प्राइम आयुर्वेद ही कार्यावळ आरोग्य भारती हाज्या संगतान सुरू केली आसा आणि ह्या कार्यावळीचो एकूच उद्देश की आयुर्वेदा बद्दल माहिती घराघरांत पावची। तर आयज आमी पळयता की चडशा लोकांक थंडी जाता आणि ही थंडी गंभीर अशी नसता, पूण हीच थंडी सिरियस केन्ना जाता, जेन्ना आमची रोग प्रतिकारक शक्ती उणी असता, तसेच धाकट्या भुरग्यांमध्ये आणि जाणट्या लोकांमध्ये त्यांना मात थंडी एक सिरियस जाता। तर आता आयचं दुयेंस असा पन्नी थंडी, तर ताज्याबद्दल आयज आमकां सांगपाक आयज आमच्या बरोबर असा नामणेचे दोतोर डॉक्टर समीर जोशी। दोतोर तुमचे खूप खूप स्वागत। नमस्कार। दोतोरांनी BMS जाऊन त्यांचे MD केला आणि ते PhD स्कॉलर सुद्धा जाऊन असा। दोतोर असोसिएट प्रोफेसर म्हणून गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय शिरोडा गोवा हांगा कार्यरत असतात आणि कन्सल्टंट म्हणून सुद्धा असतात। दोतोर आपली स्वतःची प्रॅक्टीस आरोग्य निकेतन आयुर्वेदा क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर फोंडा हांगा करतात आणि पणजे MEO क्लिनिक हांगा सुद्धा करतात। दोतोरांनी दोन पुस्तकां बरयला जी उजवाडाक आयला, तातूंतले एक म्हणल्यार अनवेल्ड वातदोशा आणि दुसरे एक्सप्लोरिंग मिस्ट्रीज ऑफ पित्तदोशा। तांकां दोन विशेष पुरस्कार फावो जाल्ली आसा, तातूंतले एक म्हणल्यार आयुर्रत्न नॅशनल अवॉर्ड आणि दुसरे पर्सोना नेशन इंडिया 2024 अवॉर्ड। तर आता आमी प्रश्नाकडे वळूया। तर दोतोर म्हाका सांगा, पोन्नी थंडी म्हणल्यार कितें आणि ताजी कारणां कशी आसा, कितें आसा? आयज हांगा म्हाका आफयलो त्या बद्दल हांव सगळ्यांचे पयलीं आभार मानतां आनी अति सुंदर विशय आयज तीर्थान हांगा घेतल्या बद्दलय हांव तीर्थाचे आभार मानतां। थंडी असो विशय आयज काल सगळ्यांकच सामोरे वयचे पडटा तेका। चडशे लोक आयज दुयेंस म्हटले नंतर थंडीच अशी घेवन येता फुड्यान। तर आयुर्वेद शास्त्रानुसार जर पळोवपाक गेल्यार आयुर्वेद शास्त्र म्हणटा की नाकातल्यान जे व्हावत रावता ती थंडी। सो त्या प्रमाणे जर आमी पळोवपाक गेल्यार लोक म्हणटा की म्हाज्या नाकातल्यान कंटिन्यू उदक कशें व्हावत रावता, थोडे लोक म्हणटात थीक सेक्रिशन्स शेंबूड येता, पिवळ्या रंगाचो येता, पांढऱ्या रंगाचो येता, व्हाईट कलर्ड येता। सो अशा प्रकारची जी थंडी व्हावत रावता तेका आमी आयुर्वेदान प्रतिशय अशें म्हणून सांगलेलें आसा आनी तेकाच आमी थंडी म्हणू शकता। पूण ही थंडी जेन्ना आमी म्हणटा की थंडी जाल्या तेन्ना फक्त तिचें प्रेजेंटेशन नाक व्हावप अशेंच नासता, तर त्या बरोबर वेगवेगळीं लक्षणां जशीं तकली जड जावप, दोळ्यांतल्यान उदक येवप, दोळे खरजप, ताळ्याक खाज पडप, कान गप जावप, ही सुद्धा जी लक्षणं असा ती सुद्धा ह्या थंडेनच सांगलेली असा। तर दोतोर म्हजो म्हाका दुसरे विचारपा जाय की आयुर्वेदान थंडी बद्दल म्हणल्यार प्रतिशय बद्दल कितें सांगलें एक्झॅक्टली? आयुर्वेदान प्रत्येक व्याधी बद्दल खूप सखोलकायेन सांगलेलं असा। थंडी म्हटल्यानंतर आयुर्वेदान प्रतिशय अशें तेचें वर्णन केल्लें असा आणि ह्या प्रतिशयाक आमी जेन्ना पळयता तेन्ना तो प्रतिशय पांच प्रकारचो असो सांगिल्लो असा। तितूर तो वातज, पित्तज, कफज, रक्तज आणि सान्निपाती, म्हणजे तिनय दोष वांगडा एकत्र येऊन जाता तो सान्निपातज प्रतिशय असे सांगितले असा। सो ह्याची लक्षण आयुर्वेदान किती केले असा की हे जे क्लासिफिकेशन जे व्याधींचे दिता त्या क्लासिफिकेशनात ती प्रत्येक लक्षणा वेगवेगळी दिल्ली असा, जेणेकरून जो दुयेंस डायग्नोस करतलो डॉक्टर तेकाय सोपे जातले आणि त्याच्या खातीर प्रत्येक दुयेंसाक प्रत्येक प्रकाराक हे वेगळ्यावेगळ्या प्रकारचे लक्षण आणि त्याच्या त्यानुसार तो प्रकार असे आम्ही त्याला क्लासिफाय करू शकता। तर दोतोर आयुर्वेदानुसार आम्ही जीर्ण प्रतिशय ज्याका म्हणतात पोन्नी थंडी आणि सामान्य थंडी, त्यातून आम्ही फरक कसं करतं? जेन्ना थंडी हो प्रकार जाता, जेन्ना नाक व्हावपाक लागले, जेव्हा डोके लोकांची दोकली जड झाली, दोळे खाजपाक लागले किंवा दोळे जड जावपाक लागले, ही पहिली म्हणतात की आम्ही ही थंडी। पण हीच थंडी जेव्हा परत परत जावपाक लागता, जी खूप दीस ट्रीटमेंटा शिवाय उरतला, एक महिनो, दोन महिने, स महिने, त्यांना ते दुयेंस पोन्नी थंडी म्हणून आम्ही डायग्नोस करू शकता। जी थंडी आम्ही ट्रीटच करू ना किंवा थोडे लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता की म्हाका थंडी सदांच जाता, सकाळी उठल्या बरोबर आपण शिकू काढीत रावता असे सांगून सांगून जे लोक महिनोन महिने घालयता, मागे त्या थंडेचे रूपांतरण पोन्या थंडेन जाता आणि मागे त्याची कॉम्प्लिकेशन्स आमकां फेस करची पडटा। तर दोतोर आता आमी पळयता की धाकट्या भुरग्यांमध्ये थंडी चढ करून जाता, तर ताजी कारणां किती असे ताजे फाटची? हय, आज रिसर्च आज एक पब्लिश झालो असा रिसेंटली, तेतूर असे म्हटलं असं की 20-22% ॲडोलसंट जे भुरगे असतात, लहान भुरग्यांपासून 18 वर्षापर्यंतच्या सकयले भुरगे, त्या भुरग्यां 22% भुरग्यां भारतान आयज ही थंडी जावपाक लागल्या। ह्याची मूळ कारणां म्हणजे आमची जीवनशैली। आयज काल आमी जर पळयले जाल्यार भुरग्यांक एक्सपोजरच खूप कमी असता। भुरगीं एक तर अभ्यासाच्या नांवा सकयल AC, फॅन, आयजकालचे भुरग्यांचे क्लासीस असतात वेगवेगळे, ते क्लासीस AC, क्लासरूम्स AC, आणि आता आमचे कडे सगळीच कडे पहिल्या भुरग्यां आर मोर एक्सपोज टू AC अँड फॅन,
तांकां शारिरीक श्रम नासता, शारिरीक एक्टिविटीज खूब कमी जाल्ले आसा. सो आयज काल आमच्या सरकारान नवीन एज्युकेशन पॉलिसी घातला, तेतूर एक्टिविटीज, शारिरीक एक्टिविटीज जावच्यो भुरग्यांक, तेचे एक्सपोजर जावचे, श्रम जावचे. आनी ह्या सगळ्या कारणां खातीर कितें जालां की भुरग्यांची व्याधी प्रतिकार शक्तीच कमी जाल्ली आसा. भुरग्यांचे आयज कालचे जे खावप पिवप आसा, हेतूर सुद्दां खूब गोश्टी आसा ज्यो तेका कारणीभूत ठरता. ते म्हणजे भुरग्यांचे खावप जे आसा आयज, तेतूर चडशे चॉकलेट्सांचे प्रमाण आसता, फ्रीज प्रॉडक्ट्स आसता, कॅन ज्युसी आसता, प्रिझर्व फूड जी आसता फ्रिजान दवरून तीच गरम करून खावप, किंवा वेफर्स, चिप्स अशे खावप, ह्या सगळ्या कारणांनी भुरग्यांक आयज थंडी चड जावपाक लागल्या. तर दोतोर, ये निदान करपाक थंडीचे आमी किदें चाचण्यो वा टेस्ट करपाक शकता? खूब प्रकारच्यो चाचण्यो केल्यो वता. तेतूर आता जर आमी पयली सुरवातीक जर पळयले जाल्यार जर डायग्नोसीस जर परफेक्ट आसा एका फिजिशनाचो, तर आमी शक्यतो पयल्या एक दोन फॉलोअपांनी खंयचीच चाचणी करपाची गरज आसना. पूण जर एक आमकां रुग्ण येवन सांगता की म्हाका कंटिन्यू थंडी जायत आसा, दर 15 दिसांनी जाता, दर 8 दिसांनी जाता, एक म्हयनो जाता, स म्हयन्या पासून आपूण थंडी आपल्याक जायत आसा, तर अशा कंडिशनान आमकां गोश्टी आसा ते म्हणजे एक रक्ताची चाचणी अत्यंत म्हत्वाची आसा. तेतूर आमी CBC म्हणटा आमी तेका, कंप्लीट ब्लड काउंट. तेतून आमी HBAS TCDC ह्यो टेस्ट करपय सामक्यो गरजेच्यो आसा. तेच्या नंतर आमची इम्युनिटी चेक करपा ते IgG IgE ह्या नांवाच्या दोन रक्त चाचण्यो आसात, त्योय खूब गरजेच्यो आसा. त्या शिवाय एक्सरे, जेन्ना आमकां खोकली पोरणी जावन जावन थंडी खोकलेन रुपांतर जाता तेन्ना एक्सरे काडपय खूब गरजेचो आसता. त्या शिवाय आयज काल आमी पळयल्लें आसा की ह्या कारणांनी एक नाकांतले हाड वांकडे आसप हें खूब म्हत्वाचें कारण जाल्लें आसा थंडी जावपाक, किंवां नाकान पॉलीप जावप म्हणजे एक गाठ कशी येवप नाकान आनी नाकाची वाट ब्लॉक जावप, हेने थंडी जाता. त्यो हेतूर सुद्दां आमकां एन्डोस्कोपी, नेझल एन्डोस्कोपी अशा तरेच्यो चाचण्यो करण्यो खूब गरजेच्यो आसता. दोतोर, म्हाका सांगा की आतां आमी एलर्जी म्हणल्यार सगळीं जाणांक एलर्जी चडशी जाता, पोलन एलर्जी आसता नाल्यार डस्ट एलर्जी जाता, तर तातूंत सुद्दां जी लक्षणां आसता ती थंडी सारकीच आसता, तर तातूंत आनी थंडीन आमी कसो फरक करपाक शकता? खूपच सुंदर प्रश्न तीर्था विचारला तुवें. एलर्जी आयज काल पेशंट जे येता न्ही, आयज काल जे गुगल जाल्लेले आसा तेच्या खातीर सगळे जे रुग्ण आसा ते आपले जे निदान आसा ते स्वताच करपाचो प्रयत्न करता. सो प्रत्येक जो रुग्ण येता, प्रत्येक पेशंट येता, तो आपले निदान डॉक्टराक आपूणच सांगता. सो म्हाका डॉक्टर एलर्जीक रायनायटीस जाला, म्हाका सायनोसायटीस जाला, म्हाका अस्थमा जाला असो दिसता. सो हे निदान घेवन पेशंटच आयज काल येता. सो एलर्जीक जे म्हणटा तूं प्रेजेंटेशन, हेका एक खूब कॉमन असा टर्म तो एलर्जीक रायनायटीस. सो हेका एलर्जी आयज काल खंयचे, आयज काल आमकां फाटल्या दिसांनी आमी कोविडाचे एक फेस समोरे गेले, तेतूर कशें आशिल्लें की नाक व्हांवण्या पासून फिवरा पर्यंत पासून निमोनिया जावण्या पर्यंत सगळ्यो केसीस आमी पळयल्यो. सो एलर्जीन प्रेजेंटेशन कशें आसता की जेन्ना जेन्ना तुमकां एलर्जीचें प्रेजेंटेशन आसता तेन्ना तुमकां ती धुराची एलर्जी, धुळीची एलर्जी, थोड्यांक परफ्यूम जो आसता त्याची एलर्जी, तेतूर लक्षणां कशीं आसा की तेतूर तुमकां शिको येता फॉर फ्रॅक्शन ऑफ सेकेंड्स, एक 5 मिनटां 7 मिनटां, त्यानंतर दोळ्यांतल्यान फक्त उदक येता, नाक तुमचें थोडेशें कंजेशन जाल्या सारकें जाता, पूण एक काही कालांतरान 1-3 वरांच्या फेजा नंतर तें वता. सो हें एक टिपिकल प्रेजेंटेशन एलर्जीक रायनायटिसाचें आसा. हांगा स्पेसिफीक समज एक बंद कुडीन तुमी गेले, किंवां खंय AC आसता पूण थंय वेंटिलेशन कांय ना अशा कुडीन तुमी गेले, थंय वचून जर तुमकां एकदम शिको येवपाक लागल्यो जाल्यार तुमकां कळटा की हें एलर्जीक प्रेजेंटेशन. थोड्या लोकांक घरान डस्टींग केलें का त्रास जावपाक लागता, सफोकेशन जाल्या सारकें जाता, देन तांकां शिको येवप स्टार्ट जाता, नाक व्हांवपाक स्टार्ट जाता, कान गप जाल्या सारकें जाता आनी तांची तकली जड जाता. सो हें जें टिपिकल प्रेजेंटेशन आसा हें एलर्जीचें आसा. हेतूर तुमकां थोड्या वेळा खातीरच तो त्रास जातलो, डेलीच जातलो अशें ना. पूण आमी जर तेन्ना थंडी पळयता तेन्ना थंडेच्या पेशंटांक डेलीच्या डेली एपिसोड्स येता. रिझन कितें आसूं, ट्रिगरींग फॅक्टर्स कितें आसूं नासूं, तो पर्टिक्युलर टायम जालो का तेंकां थंडी जाता, सकाळचे वेळ आसूं, रातची न्हिदपाची वेळ आसूं, दनपारची वेळ आसूं, एक्सपोजर कसलेंय आसूं. सो हो तेतूर मूळ फरक आसा. ओके, तर आयुर्वेद कसो पळयता ताका आनी आयुर्वेदान तातूंत कितें उपाय आसात काय हाज्या बद्दल? खूब सुंदर असे उपाय आयुर्वेदान सांगलेले आसा. आता आयुर्वेद जेन्ना एक थंडी म्हणून पळयता तेन्ना आयुर्वेदाचे मूळ उद्दिश्ट कितें आसा की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम. सो आयुर्वेद कितें म्हणटा की तुम्ही सगळे पयली निरोगी रावचे आणि जर दुयेंस पडले जाल्यार त्या दुयेंसा पासून तुमकां बरे करपाचे उपाय आयुर्वेदान सांगलेले आसा. सो आयुर्वेद म्हणटा की तुम्ही दुयेंस पडचेच न्ही हेच्या खातीर तुम्ही थोड्यो अश्यो गोश्टी फॉलो करपाक जाय. तेतूर सगळ्यांत म्हत्वाचे म्हणजे जर आमी थंडेची मूळ कारणां पळयली, चिकित्सा ही कशी आसा, चिकित्सा जेन्ना आमी खंयच्याय व्याधीची पळयता म्हणजे तो थंडी सारके सादे दुयेंस आसूं, एसिडी सारके दुयेंस आसूं किंवां
कॅन्सर सारखे दुयेंस आसूं, सगळ्या दुयेंसांनी कितें आसा की कारणां सोदप हें सगळ्यांत म्हत्वाचें आसा. आनी तेतूर चिकित्सा सांगतना ट्रिटमेंट पार्ट सांगतना सगळ्यांत पयलो असोच सांगलेलो आसा की निदान परिवर्जन, म्हणजे कारणां जीं आसा पॉझिटीव फॅक्टर्स जे आसा त्या व्याधी खातीर ते आमी सायडीक करपाक जाय. सो एलर्जी जावं वा थंडी जावं तेका खंयची कारणां ट्रिगर करता, खंयच्या कारणान तें जाल्लें आसा हें जो पर्यंत आमी जाणून घेना तो पर्यंत आमकां त्या दुयेंसाचें ट्रिटमेंट करपाक मेळना. फाल्यां आमी एन्टायस्टिमिक ड्रग्स दिले किंवां थंडे खातीर ठरलेली मेडिसिन्स चार दिली, पेशंटाक तात्पुरतें बरें दिसता, पूण आमची ट्रिटमेंटीचे उद्देश तात्पुरतें बरें करपूच नासपाक जाय. तें आसपाक जाय की मुळा पासून तो व्याधी काडून तो परत जावचो न्ही हेच्या खातीर कितें आमी करूंक शकता हें अत्यंत म्हत्वाचें आसा. सो ह्या दृश्टीन आयुर्वेदान सांगलेलें आसा की ट्रिटमेंट जेन्ना तुमी करतले तेन्ना तुमी पॉझिटिव्ह फॅक्टर्स आदी घालता. सो आमकां आदी ते पॉझिटिव्ह फॅक्टर्स म्हणजे धुळीची एलर्जी आसा की धूळ धुंवर, मागीर थोड्या आयज काल भुरग्यांक सवय आसा किंवां मोठ्यांक सुद्दां सवय आसा की ते चड वेळ पर्यंत न्हिदून रावता सकाळचे, रातचे चड जागरण करता, कंटिन्यू एसी लायता, फॅन लायता, भायले एअर एक्सपोजर नासता किंवां बंद कुडीनी आसता, खंयच्या घरांत व्हेंटिलेशन नासता, अशे गोश्टी आदी काडून उडोवपाक जाय. आनी त्याच्या नंतर ट्रिटमेंट करपाक गेल्या नंतर आमचे कडेन औषधां खुबशीं सांगिल्लीं आसा. तेतूर सगळ्यांत पयलीं म्हणजे तुमी सकस आहार घेवप हें अत्यंत म्हत्वाचें आसा. चिकित्सा सांगपाक गेल्यार कशें आसा की आयुर्वेदा जनरलायज करपाक शकना, पूण हांव दोन तीन नांवां सांगपाक जाय. लक्ष्मी नारायण सारको जो एक टॅबलेट आसा ती खूब फायदेशीर जाता, खुबशा लोकांक खबर आसा सेतुपलादी चूर्ण, तें सुद्दां खूब फरक दिता. हय तर दोतोर म्हाका सांग, जशें हांवें पयलीं सांगिल्लें की रोग प्रतिकारक शक्ती ताज्या खातीर सुद्दां थंडी जावपाक शकता, तर ती वाडोवपा खातीर आमी कितें करपाक शकता? रोग प्रतिकार शक्ती वाडोवप हें आयज काल सगळ्यांक, ल्हान भुरग्यांकच न्ही तर सगळ्या एज ग्रुपाच्या लोकांक सामकें गरजेचें जाल्लें आसा. आयज आमची जर इम्युनिटी पयली, रोग प्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी, ती आमची इम्युनिटी खुबूच कमी, दिसान दीस कमी जायत वता. कारण एक तर आमकां शारिरीक एक्टिविटीज ना, व्यायाम हो सगळ्यांत पयलीं आमी सुरवात करपाक जाय. व्यायाम म्हणजे आजकाल लोक योगा करता, पूण योगा जो पर्यंत तुमी ट्रेन मनशा कडल्यान करिना शिकून तो पर्यंत त्या योगाचो फायदो जायना. योगा आनी प्राणायाम ह्यो दोन गोश्टी तुमी सतत करपाक जाय, त्या बरोबर 50 मिनटांचे वॉकिंग डेली करपाक जाय. त्या शिवाय आहारांत तुमच्या सगळ्या रसांचो समावेश आसपाक जाय. हांव फक्त तिखटच म्हाका आवडटा, हांव तिखटच खातलो, म्हाका गोडच आवडटा, हांव गोड, अशें न करता सगळ्या रसांचो जो पर्यंत तुमी तुमच्या जेवणांत संभाव करिना तो पर्यंत तुमकां इम्युनिटी वाडोवपाक खूब कठीण. पूण सगळ्यांत म्हत्वाचें हांव सांगतलो की इम्युनिटी जर तुमकां वाडोवपाक जाय जाल्यार तुमी व्यायाम, योगा, प्राणायाम ह्यो तीन गोश्टींचेर सतत भर दिवपाक जाय. जो पर्यंत तुमी शारिरीक एक्टिविटी करचे ना तो पर्यंत तुमची इम्युनिटी वाडची ना. सेकेंडरी आहार, कितली खंयची गोश्ट खाल्ल्या नंतर आपल्याक त्रास जाता, खंयची गोश्ट खाल्ल्या नंतर आपल्याक त्रास जायना हेचो एनालिसीस पेशंटान स्वता करपाक जाय. जेन्ना तो रुग्ण एका वैद्या कडेन वता किंवां डॉक्टरा कडेन वता, डॉक्टर तांकां सांगताच की ह्यो ह्यो गोश्टी कमी करपाक जाय, पूण त्यो सामक्यो बंद करपाच्यो नासता, पूण त्यो कमी करपाक जाय म्हटल्या नंतर रुग्णान तें आयकून जर ते फॉलो केले जाल्यार तेका फायदो जाऊ शकता, ना जाल्यार ना. आमी पळयता म्हणल्यार आता च्यवनप्रास सुद्दां खाता, कोविड खातीर सगळ्या लोकांक खबर आसा. सो तशें एक कितें तरी हे करपाक शकता. च्यवनप्रास हो खूब अति सुंदर असो एक कल्प आसा, पूण तो च्यवनप्रास सुद्दां खावपाक दिते वेळी आमी लक्षांत दवरपाक जाय की त्या पेशंटान खावपाक दिवचे आहे, त्या पेशंटाक तो च्यवनप्रास पचतलो का ना ही गोष्ट लक्षांत दवरप अत्यंत म्हत्वाची आसा. आयज काल लोक च्यवनप्रास म्हटल्यानंतर 2 चमचे 3 चमचे 4 चमचे खाता. आयुर्वेदान सांगला की पचन शक्ती जो पर्यंत तुम्ही असेसमेंट करिना तो पर्यंत खंयच्याच पेशंटाक खंयचेच मेडिसीन दिवचे न्ही. कारण जशें आमकां जेवण पचपाक पचन शक्ती लागता तशें औषधय दिल्लें पचपाक लागता. सो तें औषध पचोवपा खातीर पचन शक्ती खूब गरजेची. सो एक जनरलायज स्टेटमेंट असो न्ही, पूण वैद्या कडेन वचून च्यवनप्राश खंयचो खावचो, कितलो खावचो हें सगळ्या पेशंटांनी वचून त्याच्या नंतर च्यवनप्राश खावपाक सुरवात करची. आपल्या आपल्या मनान येता म्हणून हांव 2 चमचे च्यवनप्राश खाता, 4 चमचे खाता, सकाळ सायन खाता अशें न करता वैद्या कडेन वचून त्याच्या सल्ल्यानुसारच च्यवनप्राश खावचो. दोतोर म्हाका सांगात की तुमच्या ओपिडीन जेन्ना दुयेंती येता तेन्ना तुमकां चडशीं कारणां या पोन्नी थंडी खातीर कितें अशें समजून येता? अत्यंत म्हत्वाचो प्रश्न, कारण शास्त्रान खुबशीं कारणां सांगिल्लीं आसता की हें, पूण आयजकाल जी आमची जिवनशैली जी बदल्ल्या न्ही सगळ्यांत म्हत्वाचें कारण ती जिवनशैलीच आमची आसा. आयज जर आमी कोणाचें शेड्यूल पळयलें, आयुर्वेदान कितें सांगलेलें आसा की दिनचर्या आनी ऋतुचर्या अश्यो दोन गोश्टी सांगिल्ल्यो आसा. तेतूर दिनचर्या म्हणजे सगळ्यांत म्हत्वाची गोश्ट की तुमचो दिनक्रम कसो आसचो, सकाळी उठल्या पासून राती न्हिद पर्यंत तुमची दिनचर्या कशी आसची, तुमचें शेड्यूल कशें आसचें हें आयुर्वेदान पूर्णपणे वर्णन केल्लें आसा. त्या बरोबर सिजनल चेंजीस जाता तेच्या खातीर सिजनल रेजिमेंट सांगलेलें आसा. वर्षा ऋतू आसा, पावसाळो आसा, वर्षा ऋतू आसा, तेचेर कितें कितें खावचें, कितें खावचें न्ही, खंयच्यो गोश्टी करच्यो न्ही हेच्या बद्दल सगळ्यो गोश्टी सांगिल्ल्यो आसा. आयज सगळ्यांत म्हत्वाचें आमकां जें कारण जर सोदपाक गेलो जाल्यार खंयच्याय दुयेंसाक थंडेक म्हत्वाचें पळयल्यार
आजकाल ऋतुमानान जे बदल जाता सिजनल व्हेरिएशन्स तेका आमी ऋतु विपर्यय असे म्हणता. सो ते ऋतु विपर्यय हे सगळ्यात महत्त्वाचे कारण जाऊन असा आजकाल जे थंडी हे दुयेसाक म्हटल्यात. त्याशिवाय आजकाल जे ॲसिडिटी जाता तेकाय आमच्या ऋतूतले बदल आजकाल आमच्या जे आमी पहिली पळयताले तसे आज उन्हाळा पावसाळा हिवाळा असे ऋतू उरलेले ना. आता खंयच्या सिजनाक केन्नाय पाऊस पडटा. सो हे एक अत्यंत महत्त्वाचे कारण जाल्ले असा. दुसरे कारण म्हणजे हांवें सांगले अशें ल्हान भुरग्यांनी अति चॉकलेटींचो वापर, कॅन्ड अँड प्रिझर्व ज्युसीस. आजकाल सगळ्या लोकांक आवडटा ते म्हणजे तरेतरेची सॉस. टॉमॅटो सॉसान जे व्हेरिएशन्स आजकाल आयिल्ले आसा, व्हाईट सॉस पासून जी सॉसां आयिल्ली आसा, ही सॉस एक अत्यंत महत्वाचे कारण आसा थंडी जावपा खातीर भुरग्यांक मदीं आनी व्हडल्या मदीं सुद्दां. त्याचबरोबर चीज, बटर आनी ह्यो ज्यो गोश्टी ज्यो प्रिझर्व केल्ल्यो वता त्या गोश्टींनी आजकाल थंडी खूब जावपाक लागल्या. दुसरी गोश्ट म्हणजे आमी चड फॅन, चड एसी गाडीन जो वापर करता. त्याशिवाय घरान सुद्दा आमच्या आजकाल खिडक्यो म्हणून आसता, पूण पयलीं क्रॉस व्हेंटिलेशन असो एक प्रकार आसतालो. आजकाल तो व्हेंटिलेशन फक्त एसी हेच व्हेंटिलेशन अशें जाल्लें आसा. सो म्हाजें अशें म्हणणें आसा की ही कारणां जो पर्यंत आमी दूर करना, घरान केन्ना तरी तुमी सूर्यप्रकाश येवपाक दिवचो, केन्ना तरी घरान ती हवा खेळपाक दिवची, जेणे करून तुमकां घरान जो त्रास जाता तो जावचो ना. आतां वर्क प्लेसीर आमी आसा एसी आमी अवॉयड करूं शकना. त्या टायमार कितें करपाक जाय तुमी की नाकान थोडेशें तेल लावन वचप, डस्ट एलर्जी म्हणून जाता तेन्ना तें तेल लावन वचप, अश्यो गोश्टी करपाक जाय. दुसऱ्यो आतां गोश्टी हांगा दिसता आमकां कारणां ती म्हणजे कच्चें खावप. सॅलड्स आमी आजकाल खूब प्रमाणांत खाता. जो पर्यंत आमी आमच्या पचन शक्तीचो अंदाज घेना तो पर्यंत तशें जड खावप न्ही अशें आयुर्वेदान सांगूना. पुणून प्रत्येकान आपल्या पचन शक्तीचो अंदाज घेवन जर आपल्याक परत परत थंडी जाता जाल्यार आपूण खंयच्या तरी एका वैद्या कडेन वचून आपली दिनचर्या सांगची, आपूण कितें खाता कितें पिता हें सांगचें. आजकाल आपण रातचें जेवण आमी खूब जेवता प्रमाणान, तें अत्यंत वायट. रातचें उशिरा जेवप हें वायट, रातचें लेट न्हिजप हें सुद्दां वायट. सो हीं सगळीं जीं कारणां आसा हीं थंडे खातीर आनी बाकी दुयेंसां खातीर आजकाल मूळ कारणां जावन रावल्लीं आसा. सो एकदां म्हाजें सजेशनूच अशें आसा सगळ्या रुग्णांक आनी सगळ्या इंडिविज्युअलांक, जरी तुमी बरें आसले पूण केन्ना केन्ना थंडेचे एपिसोड जाता तरी तुमी एका फिजिशना कडेन वचून तेका विचारून आयुर्वेद सल्लो घेवनच आपले दिनचर्या आनी ऋतुचर्या सांबाळ. तर दोतोरान जशें सांगलें तें मातशें लक्षांत दवरा. आनी इवन सर आमी आतां पळयता की रातचें सुद्दां न्हिदपाच्या पयलीं उदक चड प्रमाणान पिता लोकां. खूपच महत्वाचो आणि खूप सुंदर तुवें तीर्थप्रश्न निर्माण केला असा. एकदम अत्यंत काळजीपूर्वक ही गोष्ट ऐकपाक जाय सगळ्यांनी. आजकाल आमच्यो उदक पिवपाच्यो ज्यो पद्धती झाल्या त्यो सगळ्यांत घातक ठरपाक लागल्या. आमकां थंडी जी जावपाचें कारण तें अत्यंबू पान म्हणून सांगलां, चड प्रमाणान उदक पिवप, आपल्या कॅपेसिटी पेक्षा चड प्रमाणान पिवप, क्वांटिटी वायज आनी फ्रिक्वेंसी वायज हें एक सगळ्यांत महत्वाचें कारण. तितून आमी फ्रिजांतलें उदक पिता हें आनी वायट. थोडे लोक भितर कितें एड करून तें उदक म्हणून पिता, पूण हें आपूण आपल्या प्रकृतीक पळयल्या शिवाय, बॉडी कॉन्स्टिट्युशन म्हणून जो प्रकार आसा हें पळयल्या शिवाय आपूण तें शक्यतो उदक पिवपाच्या भानगडींत पडप ना. आनी पयलीं मदीं एक वॉटर थेरपी म्हणून आयिल्ली, थंय लोक सकाळी उठल्या बरोबर एक लिटर, दोन लिटर, तीन लिटर हय डिटॉक्स म्हणून करताले. पूण तें एक म्हाजें आतां 15 वर्सांच्या प्रॅक्टिसान हांवें पळयलां की वॉटर थेरपी हें एक कारण जावन आशिल्लें थंडे खातीर. लोकांक जी परत परत थंडी जाताली, चड प्रमाणान उदक सकाळीं फुडें पिताले, तेन्नाच लोकांक सायनोसायटीस थंडी, परत परत थंडी जावप आनी तेचें रुपांतर मागीर पोरण्या थंडीन जावप अशें हांवें केसीस खुबश्यो आमच्या क्लिनिकांत पळयल्ल्यो आसा. त्याचबरोबर जेवणाचेर उदक आमच्या आतां गोंयांत तरी पळयल्यार लोक शक्यतो जेवणा नंतर किंवा जेवणा आदी एक एक वर म्हणून उदक पिता. तशें न करता आयुर्वेदान जशें सांगलां तशें जेवणा बरोबर थोडें थोडें उदक पिवचें. तेका आमी हाफ ऑफ द सॉलिड्स म्हणू शकता, म्हणजे अर्दो किलो जर आमी जेवता जाल्यार 1/2 लिटर उदक पिवचें. सो तें जेवणा बरोबर पिवचें आनी जेन्ना गरज आसा तेन्ना थोडें थोडें उदक थोड्या थोड्या वेळान पीत रावप आनी एकाच वेळी चड उदक न पिवप हें आमकां थंडे पासून दूर व्हरूं शकता. सो ही गोश्ट सगळ्यांनी लक्षांत दवरपाक जाय. तर दोतोर आयुर्वेदानुसार कितें म्हणजे शोधन शमन चिकित्सा कशी कितें आसा? आयुर्वेदान चिकित्सा व्याधींची सांगताना शोधन आणि शमन असे दोन प्रकारचे सांगले. शोधन म्हणजे डिटॉक्स जे आजकाल फेमस झाले असा, तितूर 5 गोष्टी येतात. पंचकर्म येतात, तितूर वमन म्हणजे उलटी करपाक लावप पेशंटाक, संडासा वाटे मेडिसीन दिवन तेका बस्ती म्हणटा आमी आजूत थेरपी, संडासाच्या मार्गान तेका मेडिसीन दिता आजूत थेरपी, तेका बस्ती चिकित्सा म्हणटा आमी. किंवा लॅक्झेटीव संडासाच्या मार्गे संडास करूपाक लावप पेशंटाक, 20-25 फावटी संडास जाता, नाकान मेडिकेटेड ड्रॉप्स घालप,
तेका आमी नस्य म्हणटा. हो नस्य उपाय जो आसा हो आमकां थंडे खातीर खूबच फायदेशीर असो ठरता. तेतूर अणुतेल नांवाचें एक तेल येता, तेंचे नाक सदां ब्लॉक आसता किंवां जेंकां कंजेशन जाता, जेंची तकली सदां जड उरता, दोळे जड जाता, दोळे खरजता, नाक व्हावत रावता, अशा रुग्णांनी जर दोन दोन थेंबे त्या अणुतेलाचे घातले तर तेंकां खूबच हांगा फायदेमंद असो तो उपाय आसा. शमन चिकित्सा म्हणजे पोटांत मेडिसीन जी दिवपाक जाय ती मेडिसीन म्हणजे शमन, जे दोश थोडेशे वाढलेले जे असतात तेंकां स्पेसिफाय करपा खातीर जी चिकित्सा दिली तेका शमन चिकित्सा म्हणटात. तेतूर तरेतरेची मेडिसिन्स आसा, प्रत्येक वैद्यान आपल्या प्रॅक्टिसेन जशी वापरता मेडिसीन तशी मेडिसिन्स लोकांक प्रिस्क्रायब करता. पूण आयज काल लोक जे आपूण वाचून वाचून जी मेडिसिन्स घेतात त्याच्यान ते सगळे लोक सितोपलादी चूर्ण, हदळी हांवें वर्णन केलें, सो तशी न घेता कशें सितोपलादी चूर्ण आसा, तालिसादी चूर्ण आसा, कर्पुरादी चूर्ण आसा, लक्ष्मी विलास रस आसा, लक्ष्मी नारायण आसा, त्रिभुवन किर्ती आसा, सूक्ष्म त्रिफळ नांवाची एक टॅबलेट येता, सगळ्यांत स्वस्त आनी मस्त अशें मेडिसीन तेका म्हटलेलें आसा थंडेक. पूण जेंकां पित्ताचो बी त्रास जाता त्या लोकांनी शक्यतो ही मेडिसीन आपले आपूण न घेवची, आनी थंडे बरोबर जर पित्त आसा वांगडा एसिडिटीचो त्रास आसा आनी जर तेणें ती मेडिसीन घेतली जाल्यार तेंकां त्रास जावंक शकता. सो अशा तरेन शोधन आनी शमन चिकित्सा म्हणून आमी तेचो वापर करूं शकता. आनी खूब आयुर्वेदान सांगल्या प्रमाणे थंडेक खूबच सुंदर असो आमचे कडेन उपाय योजना सांगिल्ली आसा आनी खूबच सुंदर रिजल्ट्स पेशंटांक आमच्या पळोवपाक मेळटा. तर आयुर्वेदीक दोतोराचो सल्लो घेवनूच ही मेडिसिन्स आसा ताचो वापर करचो. तर दोतोर, थंडी खातीर म्हणजे आमी जीर्ण प्रतिशय खातीर घरा कडेन आमी कितें व्यवस्थापन ताजे करपाक शकता? अत्यंत महत्वाचे तीर्था तुवें एक एक प्रश्न दिल्ले आसा. सो हांगा घरा कडेन उपाय करपा खातीर आमकां सगळ्यांत महत्वाचें म्हटलें हांवें तशें की घरांत तुमच्या शक्यतो तुमी फ्रेश एअर येतली हेची काळजी घेवपाक जाय. वेंटिलेशन तुमच्या घरांत परफेक्ट आसपाक जाय. सूर्यप्रकाश थोडो तरी वेळ तुमच्या घरांत येवपाक जाय. जेन्ना शक्य आसा तेन्ना विंडोज ओपन दवरून एसी फॅनाचो वापर चडांत चड कमी करून तुमी फ्रेश एरान न्हिदपाचो प्रयत्न करपाक जाय. खिडकी ओपन दवरून न्हिदपाचो हांगा तुमी प्रयत्न करपाक जाय. त्या शिवाय डस्टिंग करता तेन्ना जर तुमकां त्रास जाता थंडेचो तर तुमी नाकान तिळाचें तेल किंवां त्या अणुतेलाचें थोडोसो एक इयरबड बुडोवन नाकान तेचें स्प्रेडींग करून तुमी मागीर जर केलें किंवां डेली तुमी ऑफिसाक वता तुमकां जर डस्ट आजकाल खूब डस्ट आसा सो डस्टा खातीर तुमी नाकान जर तेल लावन गेले जाल्यार तुमी घरच्या घरा हे उपाय करून किंवां वाफ घेवप. थोडे लोक वाफ घेवपाच्या टायमार खूब कितें कितें घालता उदकान, विक्स म्हणून घालता, ड्रॉप्स घालता, तशें न करता जर प्लेन वॉटराची वाफ घेतली आनी ती वाफ घेवच्या जर तुमी एक साद्या खोबरेल तेलान किंवां तिळाच्या तेलान जर एक फेस मसाज घेतलो आनी तेच्या नंतर जर वाफ घेतली तर तुमकां एक घरच्या घरा उपाय करून सुद्दां बऱ्यापैकी पोरण्या थंडेर किंवां जी सदांची थंडी आसा तेतून तुमकां बऱ्यापैकी फायदो जावं शकता. तर फायदो जातलो. तर दोतोर, आमी बाकीचे आमचे आमच्या एनवायरमेंटान सुद्दां पळयता, तशेंच आतां आमी घरा कडेन सर खंयचे कितें प्लांट्स बी लावपाक शकता काय ती थंडी खातीर? आतां जर पळयलें जाल्यार आमच्या आदी ट्रेडिशनल पद्दतीन अडुळसो नांवाचो एक येतालो, तेका आयुर्वेदान वासा अशें म्हटलेलें आसा. सो थंडी आसूं किंवां खोकली आसूं, आतां जेन्ना पोरणी थंडी जाता तेन्ना लोकांक खोकली येवपाक लागता, थोड्यांक सुकी खोकली येता, थोड्यांक ओली खोकली येता. पूण ती जर परत परत थंडी जावन जर जाल्ली आसा जाल्यार ते अडुळसो म्हणून जो आसा त्या गोश्टीचो तुमकां खूब फायदो. तेचो काडो करून घेवप, शिजोवन घेवप किंवां तेचो रस काडून घेवप हें सुद्दां तुमकां फायदेशीर जाता. त्या शिवाय आमच्या प्रत्येकाच्या घरा कडेन मिरी आसतात, सो ती उदकान जस्ट मिरी किंवां दोन लवंगां घालून तेचें हें घेतलें. आयज काल मिरयांचे वेल आयिल्ले आसा, सो तशें जर आपूण घरा कडेन लावपाचो प्रयत्न केलो किंवां पिंपळी म्हणून आसा ती सुद्दां घरा कडेन खूब जाण आयज काल लायता, सो तशी जर तुमी लायली आनी जर रावले तर खूब फायदो जातलो. तर दोतोर, तुमी हांगा आयली आमकां बरीच मोलादीक म्हायती दिली, तर हांव तुमचे आभार मानता. धन्यवाद. आनी हांव सगळ्यां कडेन मागता की तुमी जे पळयले ते आनी दोतोरान जशें सांगले ते तुमी लक्षांत दवरपाचे आनी हाजे व्यवस्थापन एक आयुर्वेदीक वैद्या कडेन वचूनच करचे. आनी दोतोर तीर्था, तुमचो सगळ्यांचो निरोप घेता. मेळुया आतां फुडल्या खेपेक नवीन दुयेंस आनी ताजी म्हायती घेवन. त्या म्हणसर पळयत रावात प्रायम आयुर्वेद.